आपलं या ठिकाणी 100% येणार आहे. आपण ताईंना विनंती करू की आमच्या महिला बचत गटांसाठी ठोस असा निर्णय तुम्ही या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून करावा आणि आमच्या महिलांना, आमच्या महिला ग्रामीण भागातल्या आहेत ताई, खूप काही यांना या ठिकाणी करू शकत नाही, पण ज्या करतायत दुधाचे व्यवसाय, आता दुधाचा भाग जास्त आहे त्यामुळं आपण 13,000 गायीचं वाटप या ठिकाणी बचत गटातल्या महिलांना केलेलं होतं, त्यामुळं महिला या ठिकाणी दूध संकलन करतायत, दुधाचा व्यवसाय करतायत. तर मला असं वाटतं की दुधाच्या संदर्भात किंवा दुधाशी निगडीत जर काही व्यवसाय आमच्या या ठिकाणी बसलेल्या महिलांना आपण या ठिकाणी सांगितला तर आमच्या महिला या ठिकाणी आणखी सक्षम होतील असं मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने ताई तुम्हाला सांगायचं आहे. एक उदाहरण सांगते मी, प्रत्येक गावामध्ये सांगते ते उदाहरण, अगदी 2 मिनिटात सांगते की मी एका गावात गेलेले होते. सुरुवातीला 2009 साली एका गावात गेलेले होते आणि त्या गावात गेलेले असताना एक महिला माझ्याकडे आली. तिचा नवरा दारू पिऊन या ठिकाणी दररोज तिचे पैसे घ्यायचा आणि तिला 5 मुली आणि 2 मुलं अशी 7 लेकरं होती आणि 7 लेकरं असताना दिवसभर काम करून ज्यावेळेस ती घरी यायची त्यावेळेस घरी आल्यावर ते पैसेसुद्धा तिच्याकडनं घेऊन तिच्या मुलांना त्या ठिकाणी 2 वेळेसचं जेवणसुद्धा मिळत नव्हतं. त्यावेळेस मी तिला 2 गायी घेऊन दिल्या आणि त्या 2 गायीच्या दुधावरती तिचा संसार सुरू झाला. त्यानंतर 9 महिन्यांनी मी परत त्या गावामध्ये गेले. त्या गावामध्ये गेलेले असताना गावातील माझ्या सगळ्या भगिनींनी सांगितलं की वैशालीता येणार आहेत, आपण सगळ्यांनी 10,000 रुपये जमा करून ताईंचा सत्कार करायचा. आणि त्यांनी 10,000 रुपये जमा करायला सुरुवात केली आणि तिचा नवरा स्टेजवरती आला आणि त्यांनी माईक घेऊन बोलला की कोण कुठली बाई, तिच्यासाठी जर तू 10 रुपये खर्च करत असशील तर या ठिकाणी तिच्यासाठी खर्च करायचा नाही. त्यावेळेस त्या महिलेने तो माईक हातात घेतला आणि ती म्हणाली की ज्या महिलेमुळं माझा आज संसार उभा आहे, ज्या महिलेमुळं माझी मुलं 2 वेळेस जेवतायत, तिच्यासाठी 10 रुपये देऊ शकत नसेल तर त्या गायी सगळ्यांच्या साक्षीनं मी तिला परत देईल. ही बोलण्याची ताकद माझ्या महिलांमध्ये बचत गटांमुळे आलेली आहे. हे आपण सर्वांनी या ठिकाणी लक्षात घेण्याची गरज आहे. मला सर्व माता भगिनींना या ठिकाणी एकच सांगायचं आहे की तुमच्या सर्वांच्या साथीनं, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मागचे 3 वेळेस तुम्ही या ठिकाणी भैयांना आशीर्वाद दिलेले आहेत आणि निवडून दिलेला आहे, ह्यावेळेस तुम्ही असाच आशीर्वाद त्यांच्या पाठीशी ठेवाल एवढी अपेक्षा मी या ठिकाणी माझ्या जमलेल्या सर्व महिलांना सांगते. आणि सर्वांना एकच सांगणार आहे की जत्रेतलं दुकान तुम्हाला माहिती आहे, जत्रेतलं दुकान हे फक्त 5 दिवसाचं किंवा 2 दिवसाचं असतं. गेले 15 वर्ष ताई परमनंट आपलं दुकान चालू आहे आणि 15 वर्ष आम्ही ह्यांची कामं करण्याचा अति प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. जर नवरा या ठिकाणी राजकारणात असेल तर बायको पूर्णपणे घर सांभाळत असते आणि बायको जर राजकारणात असेल तर नवरा पूर्ण वेळ घर, मुलं आणि त्यांचे संसार बघत असतात. पण गेली 15 वर्ष मी असेल किंवा भैया असतील, आम्ही दोघही तुमच्यासाठी सतत या ठिकाणी उभे आहोत, तुमची कामं करण्याचा प्रयत्न करणार आहोत, केलेली आहेत. त्यामुळं तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचंय की आपण भैयांना का मतदान करायचं किंवा भैयांच्या पाठीमागं का जायचं हे आपण या ठिकाणी लक्षात घेण्याची गरज आहे. मला असं वाटतं की आदरणीय पवार साहेबांनी आपल्या हातातली जी पाळण्याची दोरी होती ती आपल्या हातात झेंड्याची दोरी दिली, त्याचा आपण महिलांनी खरंच सन्मान केला पाहिजे. त्याचे आपण पवार साहेबांचे आपण आभारच मानले पाहिजेत की आपल्याला जे 33% आरक्षण या ठिकाणी दिलं आणि आपण या ठिकाणी सक्षम होण्यासाठी सुप्रियाताईंनी बचत गटाची स्थापना केली. ताई या ठिकाणी बसलेल्या सर्व महिलांना, 3 तालुक्यातील महिला, 3 तालुक्यामध्ये उमेदचे 4,700 बचत गट आहेत. शासनाच्या ह्या योजनेमध्ये मी ह्या जमलेल्या सर्व महिलांना तुम्ही विचारू शकता, तुम्ही प्रश्न उत्तर विचारून नाही मी भाषण करतात म्हणून मी तुम्हाला सांगते की ह्या महिलांना विचारा. 1 लाख रुपयाचा 0% कर्ज ह्यांना दिलेला आहे, 15,000 रुपयाचा फिरता निधी ह्या महिलांना दिलेला आहे, 7-7 लाख रुपयेपर्यंतचं कर्ज या ठिकाणच्या महिलांनी घेतलेलं आहे. विधवा महिला असतील त्यांना 7-7 हजार रुपयाचं प्रत्येक वर्षी वाटप आपण करतो. त्यामुळं मला असं वाटतं की 1100 रुपये जे तुम्हाला मिळाले 11,000 ह्याच्यामध्ये फक्त आठवड्याचा बाजार होणार आहे. आमदार राहुल भैयांच्यामुळं तुम्हाला आयुष्यभराची शिदोरी मिळालेली आहे. ही आयुष्यभराची शिदोरी तुम्ही विसरू नका. पोट भरून 2 वेळेस जेवण घालणार आपण लक्षात ठेवायचं आहे. इलेक्शन पुरतं येऊन आपल्याला काहीतरी सांगणारा त्याच्या पाठीमागं आपल्याला जायचं नाही. एवढीच विनंती या ठिकाणी सर्व बसलेल्या महिलांना करते आणि तुमच्यामुळं मी आज या ठिकाणी उभा आहे, तुमच्यामुळं आज भैया या ठिकाणी बसलेले आहेत. त्यामुळं तुमच्या सर्वांच्या मनाने आपण या ठिकाणी एक निर्णय घेऊयात की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही दाखवून द्या की 1100 रुपये देऊन
आमच्या मनातून भैया आणि ताईंना तुम्ही काढू शकत नाही, हे येणाऱ्या 21 तारखेला तुम्ही तुमच्या मतदानातून दाखवून द्या. मला खात्री आहे चौकार तर आपण मारणारच आहोत, कारण सर्व गावातलं वातावरण ताई खूप चांगलं आहे. सर्व महिला भगिनी जर मी गावात गेले तर मला सांगतात कि ताई देऊ द्या 1100 रुपये किंवा 11000 रुपये, आम्ही मतदान तुम्हालाच करणार आहे, कारण पैसे हे आमचेच आहेत आणि आम्हालाच आमचे पैसे आमचे जे उसाचे या ठिकाणी घेतलेले आहेत तेच पैसे आम्हाला देत आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की माझी महिला लक्ष्मीचं रूप आहे, सरस्वतीचं आहे. तसं येणाऱ्या 21 तारखेला या ठिकाणी कालिकेचं रूप दाखवेल आणि त्यांच्या मतदानातून या ठिकाणी 3 नंबरला भैयांचं घड्याळ आहे, 3 नंबरला 3 नंबरचं बटन दाखवून या ठिकाणी तुम्ही सक्षमपणे सांगा. मला असं वाटतं की विरोधक या ठिकाणी भाषणामध्ये सांगतात की आम्ही तुम्हाला दूध पावडरचा व्यवसाय देऊ, आम्ही तुम्हाला महिलांना या ठिकाणी मशीन शिलाई मशीनचं ट्रेनिंग देऊ. आता एका ठिकाणी 50 मशीन ठेवलेले आहेत आणि त्या मशीनच्या माध्यमातून काम काय दिलंय तर पक्षाचे झेंडे शिवायचं काम दिलेलं आहे त्यांना. त्या महिला माझ्या आता पक्षाचे झेंडे शिवत आहेत आणि एकच दिवस गेल्या, दुसऱ्या दिवशी येऊन सांगितलं ताई आम्हाला नाही करायचं ते काम. त्यामुळं तुम्हाला सांगते मी की जे काही आश्वासनं तुम्हाला या ठिकाणी दिली जात आहेत किंवा येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला दिली गेली तर ती आश्वासनं आहेत, एवढंच लक्षात ठेवा. आम्ही तुम्हाला कधीच या ठिकाणी आश्वासनं दिलेली नाहीत, अगोदर केलेलं आहे आणि ते तुमच्या समोर मांडलेलं आहे. आता माझ्या अगोदर बायडाबाई बोलल्या वंजारवाडीच्या, त्यांनी तुम्हाला सांगितलं खरंच बायडाबाईला एक रेष सुद्धा ओढता येत नाही, तरी सुद्धा या ठिकाणी बोलू शकते ती, फक्त बचत गट आणि सक्षमीकरण ह्याच्यामुळे बोलू शकते. सुप्रियाताई तुमच्या या ठिकाणी पाठिंब्यामुळे बोलू शकते, एवढंच मला या ठिकाणी बसलेल्या महिलांना सांगायचं आहे आणि सर्वांना या ठिकाणी हात जोडून विनंती करायची आहे. खरंचच या ठिकाणी महारुद्र बाप्पा मोटेंनी 10 वर्ष या ठिकाणी तुमच्यासाठी समाजासाठी काम केलं आणि राहुल भैयांना या ठिकाणी कधीच तुम्ही वडिलांची कमी जाणू देणार नाही, एवढीच अपेक्षा मी या ठिकाणी बसलेल्या महिलांना करेल आणि माझे 2 शब्द संपवेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर आदरणीय भैयांना विनंती करतो की त्यांनी उभ्या असलेल्या प्रचंड जनसमुदायाला संबोधित करावं. आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते अरुणजीराव देशमुख साहेब, काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, शेकाप, या ठिकाणी उपस्थित असणारे सीपीआयचे सर्व कार्यकर्ते, मित्र पक्षाचे सर्व नेते मंडळी, मी या ठिकाणी सर्व मित्र पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून आपल्यासमोर या ठिकाणी उभा आहे. महिलांनी या ठिकाणी सविस्तर असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे आणि आपल्याला सुप्रियाताईंचं भाषण ऐकायचं आहे. सुरुवातीला मी या ठिकाणी सुप्रियाताईंचं मनापासून आभार मानतो, कारण आमच्या मतदारसंघामध्ये यशस्विनी अभियानाच्या माध्यमातून 15 वर्षापूर्वी त्यांनी बचत गटाची संकल्पना आमच्या ह्या तालुक्याला सुरुवात करून दिली. हळूहळू हे बचत गटाचं स्वरूप एवढं मोठं झालं की राजकारणाचा प्रमुख मुद्दा हा बचत गट या ठिकाणी होऊन बसलेला आहे. सुप्रियाताईंनी महाराष्ट्रामध्ये बचत गटाची एक चळवळ उभा केली आणि महिलांचं संघटन केलं आणि या महिलांना वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून त्यांना अनेक वेळा या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून मदत केली आणि आज सुप्रियाताईंच्या हाकेला आज आपल्या तालुक्यातील महिला या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत, त्यांचं सुरुवातीला मी मनपूर्वक आभार मानतो. कारण आपण इथं बसलेल्या ज्या महिला आहात यांना आम्ही आज बोलवताना कसलंही आमिष दाखवलेलं नाही, कोणत्याही बचत गटातून तुम्हाला आम्ही चेक देणार आहे हे सांगितलेलं नाही, तुम्हाला साडी वाटप करणार आहे हे सांगितलेलं नाही. उलट आम्ही बचत गटाचं किंवा हा कार्यक्रम असताना त्यांना सांगितलं फक्त सुप्रियाताईचे विचार ऐकण्यासाठी तुम्हाला यायचंय आणि एवढ्या एका मुद्द्यावर या महिला आपल्याला या ठिकाणी आलेल्या आहेत, त्याबद्दल तुमचं या ठिकाणी
आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे. आपल्या मतदारसंघामध्ये 3 निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिलेला आहे आणि चौथ्यांदा या ठिकाणी चौकार मारण्याची संधी आणि आशीर्वाद मला आपण तुम्ही 100% देणार आहात हे आपल्या या गर्दीवरनं आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्या मतदारसंघाच्या दृष्टीनं सिंचनाचे प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून सिना कोळेगाव धरण आपण पूर्ण केलं, आनाळा उपसा सिंचन पूर्ण केलं, शिराळा उपसा सिंचन पूर्ण केलं, पांढरेवाडीचा तलाव पूर्ण केला, भूम तालुक्यातलं सोनगिरी तलाव केलं आणि मागच्या वर्षी वाशी तालुका आपल्या मतदारसंघामध्ये आल्यानंतर येसवंडीचा तलाव पूर्ण केला, इसरूपचा तलाव पूर्ण केला, कडकनाथवाडीचा तलाव पूर्ण केला, दुधाळवाडीचा तलाव पूर्ण केला, लिंगी पिंपळगावचा तलाव पूर्ण केला. ही फक्त मोजकी मोठ्या स्टोरेज टँकचा बद्दल मी या ठिकाणी बोलत आहे. आपल्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी ज्यावेळेस पाऊस असतो त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रापेक्षा सुद्धा जास्तीचं उत्पन्न आपले शेतकरी या ठिकाणी या पाण्याच्या स्वरूपामध्ये काढतात, परंतु ज्यावेळेस दुष्काळ असतो त्यावेळेस आपल्याला छावण्या काढाव्या लागतात. अशी दोन विपरीत परिस्थिती आपल्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते आणि याच्यावर कायमस्वरूपी तोडगा जर काढायचा असेल तर उजनी धरणातलं पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आपण आणलं पाहिजे. आपलं सरकार असताना आपण त्याची सर्व टेंडर आणि प्रक्रिया करून ठेवलेली आहे आणि या 5 वर्षांमध्ये आपलं सरकार असतं तर उजनी धरणातलं पाणी आपल्या मतदारसंघामध्ये या 5 वर्षांमध्ये आलं असतं. परंतु येणाऱ्या काळामध्ये 100% उजनी धरणातलं पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आणल्याशिवाय मी राहणार नाही हा शब्द मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. आपल्या शेतकऱ्यांचा उसाचा प्रश्न असतो, उसाच्या प्रश्नाच्या बद्दल आदरणीय दादांनी बाणगंगा कारखाना चालवायला घेतलेला आहे आणि दादांच्या माध्यमातून भविष्यामध्ये उसाच्या प्रश्नावर कुणालाही घाबरण्याचं कारण नाही हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो. आज वाशी तालुक्याची नवीन निर्मिती झाल्यानंतर आदरणीय अरुणजीराव दादा या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांनी आदरणीय पवार साहेबांचं त्यांचे कॉलेजपासूनचे सहकारी आहेत आणि त्यांनी त्या काळामध्ये आपल्या तालुक्यासाठी वेगवेगळे ऑफिसेस आणण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि आपल्या तालुक्याची विकासाची त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं स्टोरेज टँक या 5 वर्षांमध्ये आपण या मतदारसंघामध्ये करू शकलो. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा विजेचे प्रश्न असतील, इरिगेशनचे प्रश्न असतील, आपला पीक विम्याचे प्रश्न असतील. आपला पीक विमा या सरकारने नाकारलेला होता परंतु आपण कोर्टामध्ये जाऊन भांडलो, कोर्टाने अहवाल मागवला आणि येणाऱ्या 1-2 तारखेमध्ये आपल्याला जो सरकारने नाकारलेला पीक विमा आहे, सोयाबीनचा पीक विमा आहे, तो कोर्टाच्या माध्यमातून आपण मिळवून घेतल्याशिवाय राहणार नाही हे देखील मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो. अनेक महिला उन्हामध्ये बसल्या असल्यामुळं मी काही जास्त या ठिकाणी बोलणार नाही. विकासाचं भाषण आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन बोलतोय. भाजपच्या बद्दल सुद्धा जास्त बोलायची गरज नाही कारण तो भाजपचा उमेदवार आपल्या विरोधामध्ये या ठिकाणी उभा नाही. शिवसेनेचे उमेदवार आपल्या विरोधामध्ये उभा आहेत. स्वतःच्या मतदारसंघामध्ये जिथं ज्यांच्या जनतेने त्यांना 3-3 वेळेस निवडणुकीमध्ये पाडलं तो माणूस आपल्या मतदारसंघामध्ये येऊन मी असा विकास करणार तसा विकास करणार म्हणून या ठिकाणी भाषणामध्ये सांगत आहे. मला त्यांना सांगायचंय की भूम परंडा वाशी तालुक्यामध्ये येऊन तुम्ही जी भाषणं करताय मी असा विकास करेल तसं विकास करेल म्हणून सांगताय तो तुम्ही माड्याला विकास केला असतं तर तुम्हाला माड्याच्या जनतेनेच त्या ठिकाणी निवडून दिलं असतं. इथं यायची तुम्हाला काही गरज नव्हती आणि म्हणून या मतदारसंघाचा एक इतिहास आहे. बाहेरच्या उमेदवाराला या मतदारसंघाने कधीही स्वीकारलेलं नाही. भाई उद्धवराव दादा महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते होते, बहुजन समाजाचे नेते होते आणि अतिशय चांगलं काम करणारे नेते होते. तरी सुद्धा या मतदारसंघातल्या जनतेने त्यांना पाडलं कारण ती निवडणूक एकाच मुद्द्यावर झाली, ती म्हणजे बाहेरचा उमेदवार विरुद्ध भूमिपुत्राचा. आणि त्यावेळेस सुद्धा जनतेने भूमिपुत्राची साथ दिली.
त्याच्यानंतर बी एन देशमुख हायकोर्टचे जज आपल्या या मतदारसंघामध्ये मधल्या काळामध्ये उभा राहिले, त्यावेळेस सुद्धा या मतदारसंघातल्या लोकांनी बाहेरचा उमेदवार म्हणून त्यांचा पराभव केला आणि भूमिपुत्राला त्या ठिकाणी निवडून दिलं. या निवडणुकीमध्ये सुद्धा भूमिपुत्राच्या मागं तुम्ही 100% राहिल्याशिवाय राहणार नाही ही खात्री मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आलेली आहे. जे नेते आपले विरोधी पक्षाच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून उभा राहिलेले आहेत त्यांच्यावर मी काही टीका करणार नाही, परंतु वेगवेगळे भाषणामध्ये ज्यांनी ते मुद्दे काही एक दोन महिन्यामध्येच मांडलेले त्याच्या फक्त थोडक्यात मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहे. काही महिन्यापूर्वी त्यांनी डोंजाच्या भाषणामध्ये सांगितलं की माझ्याजवळ एवढा पैसा आहे की मी महाराष्ट्राला भिकारी बनवेल. हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्या मतदारसंघातली जनता महाराष्ट्राला भिकारी बनणाऱ्या माणसाला मतदान करणार का नाही हे वेगळं या ठिकाणी सांगायची गरज नाही. निवडणुकीच्या माध्यमातून हे माड्याचं पार्सल माडाला पाठवल्याशिवाय आपली जनता ही स्वस्थ बसणार नाही हा निर्णय आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून घ्यायचा आहे. मंत्री झाल्यानंतर पहिलं भाषण अधिवेशनातलं त्यांचं, त्यांनी पहिलं भाषण काय केलं, त्यांनी सांगितलं की जलयुग शिवार योजनेमध्ये मोठा घोटाळा झालाय, सर्व कामं बोगस झालेली आहे आणि कुठंही पाण्याचा साठा उपलब्ध झालेला नाही. हे माझं वाक्य नाही, त्यांचं विधानसभेतलं वाक्य आहे. याच्यावरनं जी भाजपचे मंत्री होते त्या जलयुग शिवाराचे पंकजाताई, त्यानंतर होतं खातं राम शिंदेकडं आणि मुख्यमंत्र्यांचं जलयुग शिवार हे पायलट प्रोजेक्ट म्हणून त्यांच्याकडे पाहत होते. मंत्रीपद मिळाल्या मिळाल्या त्यांनी पहिला टीका जर कुणावर केली असेल तर ती भाजपच्या लोकांवर केली आहे. हे भाजपच्या लोकांनी या निवडणुकीच्या माध्यमातून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आता सांगितला तात्यांनी, कोकणातलं धरण फुटलं, पत्रकारांनी विचारलं कसं काय हे धरण फुटलं, त्यांनी सांगितलं ते धरण खेकड्यांनी फोडलं. आता खेकड्यांनी जर धरण फोडलं असेल तर ह्यांचं आपल्या मतदारसंघामध्ये एवढी धरणं आहेत आपल्या लोकांनी काय करावं लागेल. जो माणूस मंत्रीपदापर्यंत पोचतो त्याची विचार करण्याची उंची काय आहे हे आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे. तिसरा मुद्दा त्यांनी सांगितला की ह्या आमदाराला कुठल्याही लग्नाला जातो, कुठल्याही मोतीला जातो, कोणत्याही वाढदिवसाला जातो, हे असलं काम काय मला करायला वेळ नाही. माझ्या अनेक कारखाने आहेत, संस्था आहेत, उद्योग आहेत, मला असलं काम करायला काही वेळ मिळणार नाही. हे काम करण्यासाठी मी 1000 कार्यकर्ते रोजानी ठेवणार आहे. माझ्या मनाचं एकही वाक्य नाही, यूट्यूबवर जाऊन तुम्ही आता चेक करू शकता. जो माणूस कार्यकर्त्यांना रोजावर ठेवण्याची भाषा करतो त्या कार्यकर्त्याला त्या नेत्याबद्दलचं प्रेम जिव्हाळा राहील का? त्याच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक कुटुंब म्हणून या ठिकाणी या मतदारसंघामध्ये काम करत आहे. मी नावाला उमेदवार आहे परंतु प्रत्येक कार्यकर्ता हा स्वतः उमेदवार आहे म्हणून या ठिकाणी कामाला लागलेला आहे. कार्यकर्त्यांनी निवडणूक ही हातामध्ये घेतलेली आहे आणि आज आपल्या गर्दीवरनं भूम तालुक्यातली, वाशी तालुक्यातली जनता, परंडा तालुक्यातली जनता ही निवडणूक हातामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला या ठिकाणी आहे. आज महाराष्ट्रातली जनता आपल्या मतदारसंघाकडे लक्ष देऊन आहे. स्वतःच्या मतदारसंघामध्ये तीनदा ज्यांचा पराभव झाला माड्यामध्ये, ती माणसं पैसे देऊन आपलं मतदान विकत करण्याची भाषा या ठिकाणी करत आहे. परंतु आमच्या तालुक्यातली माणसं ही स्वाभिमानी आहेत, तालुक्याची अस्मिता असणारी माणसं आहेत आणि आपल्या तालुक्याचं नाव या निवडणुकीमध्ये बाहेरचा माणूस आपल्याला चालणार नाही, कितीही पैसेवाला माणूस असला तरी आपल्या मतदारसंघामध्ये चालणार नाही हे आपण या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवायचं आहे. माझ्यावर टीका करण्यासारखं त्यांच्याकडे कुठलाच मुद्दा नाही, फक्त दोन मुद्दे शोधून त्यांना सापडले, ते देखील आत्ता आत्ता सापडले. त्यांनी सांगितलं की आमदाराचं शिक्षण 12वी पास आहे. आता तीनदा मी निवडणूक लढवलेली आहे आणि प्रत्येक वेळेस माझ्या फॉर्ममध्ये 12वीच मी टाकलेला आहे. परंतु मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय, माझे वडील कैलासवासी महारुद्र मोठे बाप्पा यांचं अकाली निधन झालं, त्यावेळेस मी सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमाला थर्ड इयरला शिकत होतो आणि अचानक त्यांचं या ठिकाणी निधन झाल्यामुळं मला या ठिकाणी समाज कार्यामध्ये यावं लागलं. आणि टेक्निकली आपण थर्ड इयरला जरी असलो
तरी आपल्याला फॉर्म मध्ये भरताना 12वी पासच टाकावं लागतं. परंतु मला या ठिकाणी सांगायचं आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री वसंतदादा हे 34 पास होते आणि त्यांनी महाराष्ट्राचा कारभार हाकला, अतिशय चांगल्या पद्धतीने कारभार हाकला. आणि आपण तर या ठिकाणी मी शिक्षणाबरोबर लोकांमध्ये जाऊन लोकांच्या सुखदुःखाशी समरम झालेला या ठिकाणी कार्यकर्ता आहे, जनतेशी नाळ जोडलेला कार्यकर्ता आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण मला या निवडणुकीच्या माध्यमातून सहकार्य करावं ही विनंती मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. आता माझं शिक्षण काढल्यावर मला त्यांचं शिक्षण सुद्धा काढावं लागेल. अगोदर काय यायचं पेपरला, प्राध्यापक तानाजीराव सावंत. आता हळूहळू या 2-4 महिन्यामध्ये डॉक्टर तानाजीराव सावंत यायला लागलं. आता काही दिवसामध्ये काही महिन्यामध्ये प्राध्यापकाचा डॉक्टर हा कसा काय झाला याचा तपास आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागल. त्यांची PhD डिग्री त्यांनी कशी घेतली हे देखील मी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सांगणार आहे. आणि म्हणून दुसऱ्यांवर टीका आपण करणार नाही. त्यांनी जलसंधारण खात्याचं मंत्रीपद सांभाळल्यावर सांगितलं की मी मतदारसंघामध्ये 700 बंधारे आणले. मी या ठिकाणी जाहीर भाषणातून सांगतो की त्यांनी जे बंधारे या ठिकाणी मंजूर केलेले होते शासनाने, त्यांच्याच खात्याच्या सेक्रेटरीनी आचारसंहिता लागायच्या अगोदर ते सर्व बंधारे रद्द केलेले आहेत. त्याचं कारण काय झालं, ह्यांनी मंत्री त्यांच्या सचिवांना पत्र लिहिलं की शिवजल क्रांतीच्या माध्यमातून जलसंधारण खात्याच्या माध्यमातून जिथं शिवजल क्रांतीची कामं झालेली आहे तिथं तुम्ही शासनाचा निधी टाका. सेक्रेटरी सांगितलं की तुम्ही जिथं काम सांगताय तिथं आम्हाला करता येणार नाही, जिथं साईट आहे तिथं शासन निधी टाकेल, जिथं तुम्ही म्हणताय तुम्ही स्वतःच शिवजल क्रांतीच्या माध्यमातून काम केलेलं आहे तो तिथं शासनाचा निधी आम्हाला टाकता येणार नाही. आणि ह्या वादामध्ये ही कामं सापडली आणि 700 बंधाऱ्याची टेंडर ह्या शासनाने रद्द केलेली आहे. जो माणूस मंत्रीपद ज्याच्याकडे होतं त्याचा एकही रुपया आपल्या मतदारसंघामध्ये आणू शकला नाही आणि हे मंत्रीपद मिळालेलं आहे ते शॉर्टकटमध्ये मिळालेलं आहे. एखाद्या ग्रामपंचायतीला सुद्धा मेंबरला चांगलं नॉलेज असतं, प्रशासकीय मान्यता, टेक्निकल सँक्शन, टेंडर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असतात. परंतु अचानक शॉर्टकटने एखादं पद मिळाल्या माणसाला ह्या माहिती नसते. त्यामुळं या सर्व गोष्टीचा या निवडणुकीच्या माध्यमातून आपण विचार करण्याची गरज आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या पगारीबद्दल मला थोडक्यात बोलायचंय. आपलं मतदारसंघामध्ये मी आमदार असताना काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना 30,000 पगारी मी मतदारसंघामध्ये चालू केलेले आहेत आणि या 5 वर्षांमध्ये या सरकारने एक ही नवीन संजय गांधी निराधार योजनेची पगार मंजूर केलेली नाही हे जबाबदारीने मी सांगतोय. कारण जी कमिटी ह्या संजय गांधी निराधार योजनेच्या पगारी मंजूर करतं ती कमिटीच 5 वर्षापासून या तालुक्यामध्ये अस्तित्वात नव्हती. सेनेच्या लोकांनी या ठिकाणी कमिटी आणली, भाजपच्या लोकांनी त्याच्यावर स्टे आणला आणि अनेक महिला 5 वर्ष म्हातारी माणसं तहसीलला चकरा मारत बसली, कुणाचीही पगार मंजूर झालेली नाही हे जबाबदारीने मी माझ्या भाषणामध्ये सांगतोय. दुसरा महत्वाचा मुद्दा, जी खरंच गरजूवंत होते त्यांना तहसीलदारला आम्ही बैठक घ्यायला सांगितली आणि त्या तिथं 2-400 लोकांच्या फक्त पगारी आपण 5 वर्षामध्ये मंजूर करू शकलो. 600 रुपयाची पगार 1,000 रुपये झाली पाहिजे म्हणून मी विधानसभेमध्ये प्रश्न मांडला, लक्षवेधी मांडली आणि त्याच्यावर उत्तर देताना मंत्र्यांनी 1,000 रुपये आम्ही संजय गांधीचा पगार वाढवू म्हणून उत्तर अधिवेशनामध्ये दिलं. परंतु त्याची अंमलबजावणी आचारसंहितेच्या अगोदर होणं गरजेचं होतं. परंतु आजपर्यंत 1,000 रुपये या ठिकाणी आपल्या खात्यावर आलेले नाहीत. मी 15 दिवस भाषण करतोय त्यावेळेस काही मोजक्या 1-2 गावामध्ये 1,000 रुपये आलेले आहेत, परंतु सरसकट सगळ्यांच्या खात्यावर संजय गांधीचे 1,000 रुपयांनी आमचं सरकार आल्यावर पैसे जमा होतील हे देखील मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो. आपल्या या मतदारसंघामध्ये आपल्याला ताईंचं भाषण ऐकायचंय. मला काँग्रेसच्या सर्व मंडळींनी वाशीला बैठक झाली, भूमला बैठक झाली, परंड्याला बैठक झाली, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी आलेले होते आणि
सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मनापासून माझ्या कामाला या ठिकाणी लागलेले आहेत, त्यांचं मी आभार या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुरुवातीला मानतो. शेतकरी संघटना ही तर अतिशय आंदोलन करणारे कार्यकर्तेत, जे राष्ट्रवादी करू शकली नाही ती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यावर आंदोलन करून दाखवलेलं आहे, अशी चिकाटीची माणसाची एक टीम आपल्या ठिकाणी तयार झालेली आहे. शेकापाचं लोक हे किती पक्षाशी एकनिष्ठ असतात, त्या शेकापाच्या सर्व कार्यकर्त्याला, जुन्या म्हाताऱ्या माणसांना माझं आव्हान आहे, विनंती आहे की आपलं आणि शेकापाचं या ठिकाणी युती आहे, आणि शेकापाची लोक एकदा पक्षाने आदेश दिला की कुणाचंही ऐकत नसतात, पक्षाचा जो आदेश असतो तो मानत असतात. आणि आमचं देखील पक्षाला शेकापाला विनंती आहे, कारण आपल्या भागामध्ये त्याची मोठी संख्या आहे. सीपीआयचे या ठिकाणी आपल्या पारगावच्या यांनी भाषण केलेलं आहे, आणि अतिशय कन्हैया कुमार सारखे त्यांचे घनिष्ठ मित्र आहेत, त्यांनी सुद्धा आपलं काम स्टेजवर येऊन भाषण केलेलं आहे, पाठिंबा दिलेला आहे. अशी एक चांगली टीम आपल्याला या ठिकाणी आपल्या या पक्षाला साथ देण्यासाठी मिळालेली आहे. आणि याच्यापेक्षाही सर्वात महत्वाचं म्हणजे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा आशीर्वाद या ठिकाणी आपल्याला आहे. या वयामध्ये पवार साहेबांनी जो दौरा महाराष्ट्रामध्ये काढला, त्यावेळेस महाराष्ट्राचा तरुण आता पेटून उठलेला आहे, आणि पवार साहेबांकडे बघून या महाराष्ट्रातली या तालुक्यातली जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान केल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. आदरणीय सुप्रियाताईंनी त्यांच्या खासदारकीच्या कालावधीमध्ये संसदरत्न म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्यांची भाषणं ही देशातील सर्व लोक अतिशय आवडीने पाहत असतात, आणि असं नेतृत्वांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे, त्यामुळे मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही. 21 तारखेला घड्याळ या चिन्हावर बटन दाबून मतदान करावं, ही विनंती मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. माझे 2 शब्द संपवतो आणि यानंतर ताई बोलतील, या ठिकाणी ताईंना विनंती करतो. नमस्कार. ज्यांचं आपण भाषण आत्ता ऐकलं, असे राहुल मोटे, वैशाली मोटे, अरुणदादा देशमुख, जीवनरावजी गोरे, सुरेशजी बिराजदार, सक्षना सलगर, प्रशांत बाबा, नितीन बागल, मच्छेंद्र तात्या, विजय गायकवाड, स्वामी मॅडम, स्वातीताई, सुरेखाताई, पल्लवीताई, भाग्यश्रीताई, सामशू, काजी, राहुलजी, संतोष पवार, वाशी शहरातील सगळे पत्रकार आणि उपस्थित बंधुवण भगिनींनो, ही नावाची लिस्ट ही मला व्यासपीठावर कोणीतरी दिली आहे. व्यासपीठावर बरीचशी कदाचित नावंही राहून गेली असतील. हा, मी काही कॅन्डिडेट नाही, त्याच्यामुळे एखादं नाव राहिलं तर राहुल माझी अडचण नाही, तुमची अडचण होणार आहे. कारण मी नेहमी म्हणते, मतदारसंघात भाषण नाही झालं तरी चालेल, नावं सगळ्यांची घ्या बाबा. मी माझ्या मतदारसंघात भाषण कमी करते, नावं जास्त घेते. हा गमतीचा भाग झाला, पण कदाचित काही नावं राहून गेली असतील, पण आज बराच उशीर झालेला आहे आणि साधारण समोरच्यांचे 2:10 झाले आहेत, म्हणजे थोडीशी भूक, थोडंसं बराच वेळ बसलेला आहे आत, त्याच्यामुळे मी व्यासपीठावर दिलगिरी व्यक्त करते जे कोणाची नावं जर राहून गेली असतील तर. पण आज राहुलचं भाषण मी ऐकत होते, आधी बरीचशी भाषणं झाली, पण राहुल तुमच्या भाषणात एक गोष्ट तुम्ही बोलला, मी तुमच्या भाषणात असं म्हणाला, मी तुमचे मुद्दे लिहून घेत होते, तुम्ही भाषणं करत होता तेव्हा, तुमच्या भाषणात एक असं तुमच्या भाषणात आलं, बरंच बोललं खरं तुम्ही, तुम्ही भिकारी हा शब्द तुमच्या भाषणात वापरला. तुम्ही असं म्हणाला की तुमच्या विरोधात जे लढतायत ते असं म्हणाले की त्यांच्याकडे इतके पैसे आहेत की महाराष्ट्र
भिकारी होईल किंवा ह्या अर्थाचं जे काय ते बोलले ते मी ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मी फारशी कुणावर टीका करायच्या भानगडीत पडत नाही. माझंच मला चांगलं इतकं सांगायला असतं की दुसऱ्याचं कशाला नावं ठेवत बसू मी. पण मला एकच गोष्ट, मला तुम्ही तो भिकारी शब्द वापरलेला अजिबात आवडला नाही, जरी दुसऱ्याच्या भाषणातला असलं. आणि मी ह्या सगळ्या वाशीकरांच्या समोर राहुल तुम्हाला एक गोष्ट सांगते, या देशात नाही, राज्यात नाही, जगामध्ये माझ्या महाराष्ट्राला भिकारी म्हणलेला माणूस मला चालणार नाही. आज इलेक्शन आहे म्हणून गप बसते, पण मी एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे, मला माझ्या महाराष्ट्राचा सार्थ अभिमान आहे. आणि माझ्या महाराष्ट्राला वाकड्या नजरेने जरी पाहिलं ना तर गाठ या सुप्रिया सुळेचे मी सांगते. त्याच्यामुळे माझ्या महाराष्ट्राच्या भिकारी मंडळाला हिम्मत करणाऱ्या माणसाला ना राहुल तुम्ही प्रचार करायची गरजच नाही, असे लोक घरी पाठवतील. तुम्ही तर इथून पाठवालच, तुम्ही इथून हद्दपार करा, महाराष्ट्रातून मी हद्दपार करते, शब्द देते तुम्हाला. माझ्या महाराष्ट्राबद्दल काय बोलायचं नाही, माझ्याबद्दल बोला काय म्हणणं नाही, राहुल बद्दल बोला काय नाही, त्याच्या बायको बद्दल बोला काय नाही, पण माझ्या महाराष्ट्राबद्दल टाप नाही कुणाची नाव काढायचं, बरोबर आहे का नाही सांगा. त्याच्यामुळे तुम्ही आता प्रचार बंद करा, झोप काढा, कारण का त्या माणसाने येऊन महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवलाय. तुम्ही काय पार्सल पार्सल बोलत होते, मला कानात बोलता बोलता तुमच्या बायकोनी वैशालीनी मला असं सांगितलं की आहो ताई तुम्हाला माहिती आहे तो काय म्हणला, म्हणलं काय म्हणला, ते आम्ही म्हणतोय पार्सल पार्सल, तर ते म्हणते राहुलची बायको पण पार्सल बाहेरूनच आणते ना. तर बायको बाहेरचं पार्सल, मग मी पण बाहेरचंच पार्सल, सदानंद सुळे एका गावाचे मी एका गावाचे, मग मी पण बाहेरचंच पार्सल आहे का नाही, म्हणजे काय मुद्देच नाहीत बोलायला. तर बाहेरचं पार्सल किती चांगलं झालं, एवढी चांगली बायको मिळाली, बरं झालं आपण आपल्याकडे पार्सल आणलंय बाहेरून का असे ना. कारण का राहुलची ताकद केवढी मोठी, बायको चांगली आहे, बरं बाहेरून काय आणायलाच नको, घरात बायकोलाच कामाला लावली आहे. आणि बघा राहुलचं भाग्य किती, तो दिवसभर काम करून येतो, संध्याकाळी आला की टीव्ही बघतो, टक 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 कुठल्या चॅनलवर काय चाललंय, दादा काय बोलतोय, साहेब काय बोलतोय, हे काय बोलतोय. काल आमची बिचारी वैशाली दिवसभर तुमचा सगळा संसार करते आणि संध्याकाळी येऊन स्वतःचा संस्कार करते, स्वतः स्वयंपाक करते, मी स्वतः जेवली म्हणून तुम्हाला सांगते. त्यामुळे भाग्य राहुल तुमचं की हे पार्सल आपल्याला मिळालं, ठेवून द्या आपलं चांगलं हे पार्सल. आणि अशीच तर नातीगोती होता तो, एखादं चांगलं घर असेल, सुशिक्षित मुलगी असेल, आपण थोडी बघतो गाव कुठलं वाडी कुठली, आपण घर बघतो, संसार बघतो, संसार चांगले संस्कार झाले, सासू सासऱ्यांचं करेल, दिराचं करेल, नंडेचं प्रेमानी करेल, आणि दुसरं लग्नात असतं तरी काय, मला सांगा माझ्याही लग्नाला झाली 30 वर्ष, आता काय बोलायचं, हो की नाही. आता नवऱ्याशी भांडण पण होत नाही, खरंच आहे. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली, 19, अभी बच्चे हो तुम लोक, मग बहुत आगे आहे तुम्हारे, 19 कदाचित भांडण होत पण असेल एखादा, आमचं तर काय होत नाही. त्यांचं पोरग बघितलं की म्हणलं हा कोण भाऊ वाटत राहुलचा, सोडले अहो नाही माझा मुलगा आहे, म्हटलं बघू भाई एवढा मोठा कधी झाला. हा बघा ना, मला वाटलं इथं दोघं नवरा बायको तर भाऊच दिसत आहे, ते पोरग थोडी दिसत आहे, एवढं मोठं पोरग कसं झालं पटकन. काहीतरी या भूमपरंड्या मातीमध्ये काहीतरी गंमत आहे, आपलं पोरग पण एकदम स्मार्ट झालं, एकदम आपल्या मातीमध्ये काहीतरी गंमत आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं इथलं सगळं चांगलं चाललेलं आहे. मग तुम्ही मला म्हणलात की काय त्यांच्या तुमच्या भाषणामध्ये अजून तुम्ही खेकड्याचा उल्लेख केला, मी तुम्हाला गंमत म्हणून सांगते, मी काय फार विरोधकांवर बोलत नाही, माझा फारसा काही संबंध येत नाही, मी दिल्लीत काम करते, मला सगळ्या खासदारांचा सगळा आगा पिछा सगळं माहिती असतं. इथे कसलं आपली कर्मभूमी, आपला मतदारसंघ, आपले 6 आमदार कुठल्या का पक्षाचे असताना सगळ्यांशी जुळवून घ्यायचं, इलेक्शनसाठी काय ते भांडण करायचं, नंतर आपलं राज्य, आपला विकास, आपला मतदारसंघ आणि आपलं काम एवढंच ठेवायचं. इथलं महाराष्ट्रातलं सगळं दादा बघतो, राहुल बघतात, बाकी सगळे बघतात, मला काय काम नसते. इथे कुठे गेले तर नारळ बिरळ फोडायला बोलवतात, तेवढंच माझं भाग्य, एवढं चांगलं माझं भाग्य. बघा जेव्हा जाते विकास कामच करायला जाते. हे करत असताना माझा काही संबंध नाही यांच्या विरोधात, कोण उभे राहिले मला काय माहिती नव्हतं, पण आत्ता कळलं मला. त्याचं कारण असं की एक धरण फुटलं, धरण फुटल्यावर मी म्हटलं अरे बापरे धरण कसं काय फुटलं, आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या एका मंत्र्यांनी उत्तर दिलं की
की ते खेकड्यांनी फोडलं. मला दिल्लीतून फोन यायला लागले, अरे सुप्रिया तुम्हारे महाराष्ट्र में क्या हो रहा है? म्हटलं क्या हो रहा है? नहीं वो बहुत पानी का दिक्कत हो गया कोंकण पे. म्हटलं हाँ हुआ. अरे तुम्हारा मंत्री बोल रहा है कि वो खेकड़े ने खा लिया, ये महाराष्ट्र में क्या हो रहा है? हसतायत मला. म्हटलं ऐक माझ्या महाराष्ट्राला हसायचं नाही. ते म्हटलं काय एवढी दिल्ली चेष्टा मस्करी? म्हटलं बोललं तरी कोण, शोधू तरी या. मग बघितलं वर्तमानपत्र तर रोजच वाचतो, कोणीतरी एक सेनेचे मंत्री होते त्यांचं नाव. म्हटलं कोण आहे बाबा हे? तर खेकड्याचा म्हणणारा मंत्री हाच तो मंत्री आणि तोच ह्याच्या समोर उभं राहिला हे मला फॉर्म भरल्यावरच कळलं. म्हटलं आता खेकड्यानी खाल्ला, खेकडा मी खाते, तुम्ही खाता का? तुम्ही नाही खात? खाता ना का? माळबीळ नाही ना आमच्याकडे, तिथे मुंबई बिंबे चांगला खेकडा खातात. पण खेकडा आपल्याला खात नाही, आपण खेकड्याला खातो, तो कसं धरण खाईलो म्हणजे. आणि मला वाईट एका गोष्टीचं वाटतं की हे लोक असलं बोलतात आणि चॅनल तर आता सोयच नाही हो, कुठे घरात पण रेकॉर्डिंग करतात असं कधी कधी भीती वाटते मला तर. आणि हे बिचारे तर कुठे गेला नाही, एक शब्द असा उलटा पडू देत नाही, हे 24 तास रेकॉर्डिंग चाललेलं असतं कुठेही जा. ते नसेल तर हे मोबाईल कोणी नाही रेकॉर्ड केलं, ही मावशी भाषण रेकॉर्ड करते माझं. काय एक जर कमी जास्त झालं की झालं झालं सगळं व्हायरल धमाल एकदम. त्याच्यामुळे आजकाल कुठे मन मोकळं करायची पण सोय नाही राहिली आहे. बरोबर आहे की नाही? कुणाशी बोलायचं काय माहिती, कोण रेकॉर्ड करतंय? फोनवर बोलताना पण आमचे फोन रेकॉर्ड असतात. परवा फोन चालू होता घर 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 घर, म्हटलं आपलं तिकडून दिल्लीवरनं रेकॉर्डिंग होतंय वाटतं फोनचं. पण मला बरं वाटलं माझा फोनचं रेकॉर्डिंग होतंय. म्हटलं आपलं जर रेकॉर्ड केलं नाही अमित शहाने फोन म्हणजे आपली काय लायकीच राहिली नाही. मी आपलं रोज अमित शहांना म्हणते हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार अमित शहाजी, जरूर ऐका माझा फोन, काय काय ऐकतात दिवसभर. वैशाली ताई निघाला का? हो निघाले वैशाली, शांत राहा पोचते वेळेत, काळजी करू नको. आजचा ऐकलेला फोन, दुसरा नवऱ्याला फोन, उठला का, जेवला का, पोरं काय करतंय, ठेवला फोन. मग अशी वैशालीने सांगितलं की जेव्हा नवरा काय राजकारणात असतो तेव्हा बायकोला करायला लागतं आणि बायको नवरा राजकारणात असते तर नवऱ्याला खरंच राहिलं. कोणी सांगितलं? सदानंद सुळेंना बघितलंय कधी? काय करत नाहीत, काय सांगायचं माझं दुखणं मला 30 वर्षांनी माहिती, तुमचं पण झाली ना 30 वर्ष, माझी पण 30 वर्ष. आता काय नवऱ्याचं गाराणं सांगायचं, जाऊ दे आता नांदायचं जसं चाललंय तसं चालायचं सुख. पण खरं सांगा एवढं नवरा करतो का जसा बायको करेल? सदानंद सुळे तर येत पण नाहीत मतदारसंघात, फॉर्म भरायला आले होते. आता आमचे विरोधक म्हणतात नवरा दिसतच नाही बाईचा, नको बाई ये बाबा, त्याला काय नाही राजकारणात आवडत आमच्या नवऱ्याला, आमच्या आईचं आणि आमच्या नवऱ्याचं तसंच आहे. तुम्हाला गंमत म्हणून सांगते की एकदा एक पत्रकार आला मला, काय हो सुप्रिया सुळे तुमचा जन्म झाला आणि तुम्ही एकट्याच लहानाच्या मोठ्या झाला, कसं होतं असं वडील एवढे? म्हटलं का माझ्या आईला काय धडपडली होती. मला म्हणते नाही तुम्हाला आई नाही ना. म्हटलं अगो बाई कोण म्हणलं तुम्हाला मला आई नाही? ते म्हणले त्या प्रतिभा पवारला आम्ही कधी पाहिलंच नाही, आम्हाला वाटलं नाहीच आहे. म्हटलं अरे काय पत्रकार, म्हटलं माझी आई आहे, फक्त माझी आई कुठे जात बाहेर नाही, त्यांना राजकारण आवडत नाही त्याच्यामुळे त्या कुठे नसतात. आणि माझा नवऱ्याचा स्वभाव तसाच आहे, त्याच्यामुळे शरद पवारांची परिस्थिती आणि सुप्रिया सुळेंची परिस्थिती सेम टू सेम आहे. त्यांची बायको काय फार करत नाही आणि आमचा नवरा आम्हाला काय मदत करत नाही. राहुल मोठे तुम्हाला भाग्य अच्छा आहे, ये प्रतिभा पवार नाही वैशाली मोठे. आमच्या आईला नाही आवडत राजकारण, काय करणार? पहिल्या नवऱ्याच्या पहिल्या 1-2 इलेक्शनला थोडीशी फिरली असेल, नंतर जी घरात बसली आमची आई ती निघेत ना घरात बाहेर. ती कधी घराला बाहेर निघते? फक्त भाजी आणायला. आमची आई अजून भाजी आणायला जाते, कोण म्हणेल कशाला पवारची बायको कशाला जाते भाजी आणायला? ओ ती व्यवस्थित मासळी आणायला पण जाते, मटण आणायला जाते आणि भाजी आणायला जाते व्यवस्थित. आणि आमच्या घरात ना आम्हाला विरोधक बाहेरून लागत नाही, आमची आईच आम्हाला घरचं आहे रोज देत असते. परवाच जाताना मला म्हणाली बंद करा ही सगळी भाषणं. म्हटलं काय करू आता बाई, आठवतं का 2014 मी सांगत होते? म्हटलं काय सांगत होती, आठवण करून दे बाई, तू रोज सांगते काहीतरी. मला म्हणते मी सांगत होते एवढी महागाई झाली आहे बघा, लोक घरी पाठवतील, तू तुझ्या बाबांनी आणि तुझ्या भावानी माझं ऐकलं नाही, पाठवलं ना लोकांना घरी. म्हटलं मग आता काय करू? ते म्हणली बघ तो कांदा बुमपरंडाला चालली आहेस बघ, तिथे कांद्याचं पीक असतं, त्यांना कांद्याला पिकाला पैसे देत नाहीत आणि माझ्याकडे मुंबईला मला एवढा महाग कांदा आहे, तू बघ आता पाठवतात का नाही हा भाजप सरकार आणि शिवसेनेला घरी. तू विचार केला? म्हणलं बाई म्हणते ते बरोबर आहे, कांद्याला भाव मिळाला का? कांद्याला भाव नाही मिळाला. आणि जेव्हा मिळायला लागला तेव्हा यांनी जरा भाव वाढला तर कुठून आणला कांदा?
पाकिस्तानमधून काढला. साखरेला भाव, साखरेला जरा भाव आला तर साखर कुठून आणली? पाकिस्तानवरून. म्हणजे ह्यांना भूमपरंड्यांचा कांदा आणि साखर चालत नाही, पण या सरकारला पाकिस्तानची साखर चालते. त्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ तुम्हाला आलेली आहे आणि जबाबदारी तुमच्या सगळ्यांवर. हे इलेक्शन फक्त एकामेकावर टीका करायचं नसतो. जाऊ दे ते खेकडा काय आणि पार्सल काय आणि करण काय. यांनी मगाशी आणखीन एक मुद्दा मांडला त्या राहुलनी त्यांच्या भाषणात, जलयुक्त शिवारचा. तुम्ही जलयुक्त शिवारचा बांधला तो माझ्या मतदारसंघाशी संबंधित आहे. तुम्ही असाल पण हाऊसमध्ये ते बोलले असतील तेव्हा. त्यांनी असं भाषण केलं आणि माझ्या मतदारसंघाचं म्हणून मला माहिती. त्यांनी असं सांगितलं की या जलयुक्त शिवारमध्ये एकट्या पुरंदर तालुका जो माझ्या लोकसभा मतदारसंघात येतो त्याच्यात 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला. किती? 200 कोटी. आता 1 कोटीमध्ये किती शून्य असतात सांगा महिलांनो मला. किती? 7. कुणाला माहिती आहे? कुठल्या तरी पठ्ठ्याला माहिती आहे. व्हेरी गुड, अभ्यास करतो वाटतं रोज. मला नाही माहिती. आता तुम्ही समजा तो 1 कोटीमध्ये 7 शून्य म्हणजे 200 कोटीमध्ये किती शून्य? 9? नक्की का? बघा बाबा आपलं गणित कच्च आहे, मला तर येतच नाही गणित. किती झाले 200 कोटीमध्ये शून्य? किती? 9. कुठल्या शाळेत जातो रे? एकदम जोरात गणित येत आहे वाटतं. तुम्ही विचार करा, आपल्याला 1 कोटीमध्ये शून्य किती माहिती नाही. 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार त्या जलयुक्त. आणि मी म्हणत नाही आहे, हे तानाजीराव म्हणत आहेत, मी नाही बाई काय म्हणत, ते म्हणले म्हणून मी ते बोलले ते सांगते ना. तर हे आपलं टी व्हीवालं म्हणायचं, सुप्रिया सुळे म्हणले 200 कोटी. सुप्रिया सुळे नाही म्हणलेल्या, तानाजी सावंत असेंब्लीमध्ये म्हणले की जलयुक्त शिवारमध्ये फक्त पुरंदर तालुक्यात 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला. मी म्हणत नाही, ते म्हणतायत. आपण आपलं काय, आपण बिचाऱ्या बायका, आपलं काय कांद्याचा भाव काय, आपला तेवढ्याच चालते. आपली चूल पेटल्याशी कारण आपल्याला, बाकी आपल्याला काय करायचंय. आता ही बचत गटाने आपल्या बहिणीनी आपल्याला केलंय. ऐकत होते काहीतरी चेक 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 बोलत होती, मला काय कळत ना काय. 1100 रुपये आणि 11000चा चेक, कुठला चेक, काय चेक, काहीतरी साडी बिडी बोलत होती. मी विचार केला की काय बोलते वैशाली ताई, काय 11000, कुणाचे 11000, कुणाचे 1100 पे, कुणाची पैठणी. मग ध्यानात आले काहीतरी इलेक्शनचा गोलमाल दिसतोय पुढचं भाषण आल्यावर. वैशाली ताई काय काळजी करू नका, बाकी काय असू दे. आमच्या महिलांची एक खासियत तुम्हाला सांगते, तुम्ही एक महिला आहात, राहुलला पण माहिती आहे बायकोचा स्वभाव कसा असतो, महिलांचं कसं असतं. मी सांगते, मी एक महिला आहे, महिलांच्या मनात एक गोष्ट असते, ती लाईनीत उभी राहते. नवरा तिला सांगतो ए याला मतदान करायचं, हो म्हणते. ते बघा कसे हसतायत, मी पुढचं भाषण बोलायच्या आधीच हसतायत. नवरा म्हण हे दाबणार कुठलं, जे काय बटन नवऱ्याने सांगितलं. मी नाही काय सांगत बाबा, नवरा बायको तो तुमचं तुम्ही बघून घ्या. आणि आज गेलं की ते ऐकते जनाचं पण करते मनाचं. त्याच्यामुळे 1-11000 काय, 11 लाख रुपयाचा चेक देऊ द्या, काय चिंता करता. आम्ही मराठी महिला आहोत, स्वाभिमानी आहोत. 1 पैठणी साडीनी विकून देणार नाही, त्याला देऊ 11 पैठण्या. काय लायकी काढते आमची पैठणीनी, नाही चलेगा ये सब. आणि लोक फार हुशार असतात, फार. मला पवारसाहेब नेहमी सांगतात की ना तुम्हाला असं वाटतं लोक शांतपणे बघत असतात आपल्याकडे, लांबून शांतपणे तुम्ही बघताय, एवढे सगळे डोळे माझ्याकडे बघताय. आणि त्या डोळ्यांमध्ये बारीक लक्ष असते. इथे पण व्यासपीठावर मी बसले होते ना, बघत होत्या सगळ्या, काय करते सुप्रिया सुळे, फोनवर आहे, हिच्या बोलते, हे बोलते, हे नोट घेते, सगळं बारीक लक्ष असतं. आणि ते उगाच आपलं भाषण ऐकलं म्हणून मतदान करत नाही, ते घरी जाणार, टी व्ही बघणार, सगळा विचार करणार आणि म्हणणार हे आले इकडे बळबळ चेक देतंय, बळबळ 1 दिवस साडी देतंय, येऊ दे करू दे काय करायचंय. शेवटी ते 3 नंबरचं घड्याळाचंच बटन दाबतंय बघा तुम्ही तारखे. कारण का लोक, तो जमाना गेला, एक काळ असा होता की नवरा म्हणायचा बायको करायची, एक समाजात वातावरण वेगळं असायचं. आता नाही, आता नाही ऐकत, काय जोरात डोलवतेत माना. नवरा म्हणेल दाखव तू घरी ऐकत नाही कसं काय माझं. आता तुमच्या पण लग्नाला 30 वर्ष झाली आहेत, त्याच्यामुळे ते काय सांगत नाही आता तुम्हाला. आपला 30 वर्षाचा हिशोब व्यवस्थित चालला आपल्या तिघीतांचं. तुमचा पण किती, तुम्ही तर आमच्या पुढे दिसताय, 30 नाही 40 वगैरे वर्ष असणार. पण हा सगळ्या चेष्टेचा भाग झाला.
पण खरंच तुम्ही, मी आज तुमच्याकडे का मतं मागायला आले? मी उगाच सगळीकडे जात बसत नाही. माझं म्हणणं आहे, ज्याला मागावं मतं ज्याच्यासाठी त्याचं कर्तृत्व असेल तरच त्याच्यासाठी मतं मागावी. आता तुम्ही, मी ऐकत होते त्यांचं, ते म्हणत होते 5 वर्षात 15 वर्षात हे केलं आणि ते केलं आणि ते केलं. म्हणजे साला हा बाबा विरोधातला आमदार असून 5 वर्षात इतकं काम केलं तर सत्तेत असताना किती काम करत असेल हा बाबा, तुम्ही विचार करा ना. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगते राहुल, ज्याचा मला सार्थ अभिमान आहे, की बाकी काय असू दे, कुठल्या पक्षात कोणी असू दे, काही असू दे, सत्ता कुणाची पण असू दे, प्रशासनात साला काँग्रेस राष्ट्रवादीचा कोण नाही हात धरू शकत. प्रशासनात आमचंच चालतं, विरोधात असलं तरी आमचंच चालतं. बिचारा तो कलेक्टर पण आपल्याशी बराच मागतो, कारण का आपण चुकीची कामं सांगत नाही, दमदाटी करत नाही आणि नको ते उद्योग करत नाही. त्याच्यामुळे प्रशासनातलेही लोक सत्तेत असू दे किंवा नसू दे आपल्याशी बरं वागतात. आणि आपली काय पोलीस स्टेशनला कामं नसतं, ते सगळं त्यांच्याकडे. पोलीस स्टेशनला धमक्या द्या ये ते हे आपल्याकडे काय नाही. पोलीस आपला भाऊ आहे. मगाशी त्या दोघी महिला बघत होत्या, कुठे गेल्या? 2 पोलीस महिला बघितल्या होत्या मी तिथे कुठेतरी उभ्या. ते सगळे पोलीसवाले आपल्याशी चांगले वागतात, कारण माहिती आहे तुम्हाला का वागतात? जे सिनियर आहेत त्यांची भरती पवारसाहेब मंत्री असताना झाली, आणि हे आहेत ना सगळे, त्या सगळ्यांची भरती माझे ज्येष्ठ बंधू कैलासवासी RR पाटलांच्या वेळी झाली आहे. विचारा हो का नाही. माझ्या RR आबांनी सगळ्यात मोठी भरती केली. सगळं आता हे कुठली तरी भरती भरती करत असतात पक्षामध्ये, चालतंय खरा भरती. आणि वर येऊन आम्हाला सांगतात पवारसाहेबांनी 15 वर्षात काय केलं. अरे तुझ्या व्यासपीठावरचे 90% पवारसाहेबांनी नेते उभे केले, काय बोलतंय 15 वर्षात काय केले. त्यामुळे सांगण्यासारखं खूप आहे हो, पण मला एक गोष्ट जबाबदारीने तुम्हाला सांगायची, की राहुल मोटेला तुम्ही का मतदान करावं? आता सगळी पोरं म्हणत आहेत चौका मारणार चौका मारणार. अरे चौका तर तो मारणारच आहे, आणि तो छक्का पण मारणार आहे, काय काळजी करू नका तो. कारण मी त्याच्या भाषणाचे मुद्दे ऐकत होते, त्याच्या भाषणाच्या मुद्द्यामध्ये सातत्याने तो फक्त विकास आणि पाणीच बाबा बोलत होता. आदरणीय पवारसाहेबांचं 55-60 वर्ष झाली त्यांच्या राजकारणाला आणि समाजकारणाला. सगळ्यात जास्त काम त्यांनी बारामती जे सुरू केलं ना 50-55 वर्षापूर्वी ते पाण्यातून सुरू केलं. आणि तो बारामतीकरण आजचा बारामतीकर आज 55 वर्ष झाली त्या काळ्या मातीशी त्यांनी पण इमान ठेवला. आणि आमच्या कुटुंबाची जी काही ओळख आज या देशाच्या राजकारणात महाराष्ट्राच्या राजकारणात आहे ती त्या महाराष्ट्रातल्या आणि बारामतीतल्या सर्वसामान्य जनतेने जे आमच्यावर प्रेम केलं ना त्याच्यामुळे आमची ओळख आहे. त्याच्यामुळे तेच काम जे पवारसाहेबांनी बारामतीत केलं तेच माझा बंधू राहुल मोटे येथे करतो, याचा मला सार्थ अभिमान. आणि म्हणून तर तुम्ही इतक्या वेळा निवडून दिलं. त्यांनी सगळे पाण्याचे प्रश्न त्यांनी तलावावर तलाव नावावर नाव नावावर वाव घेत होतं. मी विचार करत होते त्या विरोधकाला तुमच्या गावं तरी माहिती आहेत का तुमच्या मतदारसंघातली? आमच्या दादाच्या पण विरोधात एक आलेत उभे राहिलेत. मी दादाला म्हणलं, म्हणलं दादा माझ्या इलेक्शनला तर मला एवढं टफ लोकल कॅन्डिडेट एक आमदाराची बायको माझ्या विरोधात, मुख्यमंत्री 5 वेळा आले, अमित शहा आले, ते चंद्रकांत पाटील तर राहिलाच होते आमच्या बारामतीत इतके दिवस, एवढे मंत्री संत्री दिल्लीवरनं पाहुणे. दादा तुला तर फारच सोपा कॅन्डिडेट दिला. मला म्हणलं का? म्हटलं एक तर ते कुठले दुसऱ्या गावाहून आलेले, चला ठीक आहे आता आले आलेत, पण त्यांना आपल्या बारामतीतली गावं तरी माहिती आहेत का? त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही राजकारणात कशाला येता? राजकारण ही फक्त सत्तेसाठी आणि पैशासाठी नसते हो. मी राजकारणात का झाले काय घरात वेळ जात नव्हता म्हणून, मी राजकारणात एवढ्यासाठीच आले की मला असं वाटतं की मी जर ह्याच्यात आले आणि जर बरं काम केलं तर माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी मी राजकारणात आले. आणि आता जे येत आहेत ते काय म्हणत आहेत, त्यांची भाषणं ऐका आणि आमच्या राहुल मोटेचं भाषण ऐका. तो राजकारणात शिक्षण सोडून आला, वडील गेले तेव्हा. अरे 12वी पास काय कमी शिक्षण नाही आहे राहुल, फक्त शिक्षणातून लोक असते ना मोठे झाले असते तर जे भाषण केलं ना भिकाऱ्याचं तर ते कधी केलं नसतं. याला माणूस की म्हणत नाही, शिक्षणातून संस्कार होत नाहीत. आमच्या या उमेदवारावर संस्कार झालेले आहेत. भूमपारांड्याच्या मातीच्या ती संबंध त्याचा आहे, त्या काळ्या मातीशी इमान राखणारा हा मुलगा आहे. तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे, एक हाती मतदान करून टाका आणि 5 वर्षासाठी पुन्हा कामाला लावा त्याचा. आणि सत्ता काय फक्त त्याच्या भाषणात तुम्ही बघा तो काय बोलत होता, हे काम केलं ते काम केलं ते काम केलं.
ते करत असताना काहीतरी कारखान्याचा उल्लेख केला. कारखान्याचा उल्लेख करताना मला मागून कोणीतरी सांगितलं की ताई एक कार्यकर्ता होता ना, त्याच्या पायावर ट्रॅक्टर चढवला. जर एखादा कार्यकर्ता आंदोलन करण्यासाठी गेला असेल आणि त्याच्या पायावर जर त्याचे मालक ट्रॅक्टर चालवणार असतील तर ही मस्ती उतरायची वेळ आली. फक्त सत्तेची मस्ती आणि पैशाची मस्ती आहे. आणि मी तुम्हाला सांगते, असली मस्ती टिकत नसते, कधीच टिकत नाही. ना समाज सहन करतो ना, आणि करू नये या मताची मी आहे. आणि मी तिथे असते ना तर तिथे ट्रॅक्टरच बंद केला असता आणि पोलीस स्टेशनला नेला असतं. म्हटलं चलो, नेला का नाही तुम्ही पोलीस स्टेशनला? काय केस केली का नाही? तुम्ही केली नसेल तर मला सांगा, मी करते व्यवस्थित. तर हा केस घेतली नाही, इलेक्शन होऊ दे, घेते मी केस बरोबर. आणि एक सांगते, कुठलाही पक्ष असू दे, काही असू दे, पण चुकीच्या कामाच्या बाजूने कधी उभं राहायचं नाही. जे उभं राहायचं ते सत्यासाठी उभं राहायचं आणि खऱ्यासाठीच उभं राहायचं, आणि तेवढंच टिकतं हे माझ्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये पाहिले. एवढे आले पैसे खर्च करायचे, काय का सांगत होते बापरे. आता मी तुम्हाला 200 कोटी सांगितलं, कोणीतरी म्हणायचं सुप्रिया सुळेंच्या विरोधात 100 कोटी खर्च करणं, आबाब किती शून्य त्याच्यात, कोणाला माहिती. असे भाव वावडे बोलणं, पैसे सगळे बोलत राहायचे, पण शेवटी मराठी माणसं आहेत, ती स्वाभिमानी आहेत. ना चेक पाहिजे, ना आम्हाला पैठणी पाहिजे, आम्हाला आमचा स्वाभिमान पाहिजे. आणि आमच्या सेवेसाठी जो मुलगा रात्रंदिवस कष्ट करेल असा लोकप्रतिनिधी आम्हाला पाहिजे, जो आमच्या लग्नाला येईल, आमच्या धाव्याला येईल आणि आमच्या रोजच्या सुखदुःखात येईल. आम्हाला भाडे करू नकोयत. ते हिमतीची पण दाद दिली पाहिजे, माणसाला भेटायला पाहिजे. मला माझी कधी भेटच नाही. भाड्याने ठेवणारा माणूस कोण आहे? म्हणजे इंटरेस्टिंग आहे ना, म्हणजे आपण लोकप्रतिनिधी म्हणून 24 तास, इकडे तर जोडीने 24 तास आहे. म्हणजे भगवान देत आहे तो छप्पर फाडके देत आहे, तुमको एक नाही दो आमदार दिया आहे. इधर दोघं नवरा बायको पळत असतात. पोरं कशी वाढली काय माहिती, सासूचा रोज पाय धरा, त्यांनीच तर केला असेल म्हणून ते पोरं एवढी चांगली निघाली तुमची. पण तुम्ही विचार करून सांगा की माणूस म्हणून, म्हणजे मी मला आश्चर्यच वाटलं, म्हणले काय भाषण करतोय राहुल, भाड्याने लोक ठेवणार, मला वेळ नाही, मग कशाला करताय लोकप्रतिनिधी? बिझनेस करा ना, जा ना मुंबईत मोठं ऑफिस घ्या ACचं आणि तिथे बसा. हे खरंच म्हणजे हास्यास्पद आहे राहुल, तुम्ही कशाला मला प्रचाराला बोलवलं? जरा जरा अवघड कॅन्डिडेटला वेळ दिला असता. तुमचं इलेक्शन तर वन वे निघाले, असली भाषणं केल्यावर कोण मतदान देणार त्यांना? तुम्ही विचार करा, मी असते तर मी तर पहिलंच सांगितलं कोण आहे आम्हाला, मला विकत घ्यायला आला, चलो निघलो तसे ना. मी विका मला पैठणी चालणार नाही, मला 11,000 चेक चालणार नाही, माझा राज्य महाराष्ट्र गरीब आहे बोललेलं मला चालणार नाही, खेकड्यांनी खाल्ला असला फालतूपणा चालणार नाही. आणि काय मुद्दा होता, भाड्याने लोक का समजतो रे, भाड्याने लोक ठेवणार माझ्या माझी सेवा करायला? अरे वा, तुमचे पैसे तुम्हारे घर में किसी और को दिखाओ, इधर नाही चालेगा ये सब, कुठेच चालणार नाही. कुठे चालेल, तुम्ही मतदान द्या भाड्याने माणसं ठेवायला. काय एजन्सी आहे, काय जिओची एजन्सी आहे का? दिसत नाही, इथे आहे काय जिओ बिओची एजन्सी? म्हणजे काय माणसाने भाषण करावा ना. दुसरा आपला 24 तास बिचारा पायजमा घालून फिरतच असतो आपल्या रोजच्या सुखदुःखात. त्यामुळे मी काय फार तुमचा आता वेळ घेणार नाही. राहुलनी उगाच मला बोलवलं, एकार्थी बरं झालं तुमच्या गाठी भेटी तरी झाल्या. महाराष्ट्रात काय काय होतं हे नवीनच ऐकायला मिळालं बाबा. भाषणाला लय भारी मुद्दे मिळाले मला. मी आता पुढे बरोबर जाऊन भारी भारी मुद्दे बोलते, कारण का असलं मी इतक्या वर्ष राजकारणात आणि समाज करणार आहेत, हे भाडं करू, हे खेकडा, हे चेक, पैठणी, असलं काय आपण ऐकलं नाही बाबा. पण नवीन नवीन गोष्टी आहेत, 21वं शतक आहे, लोक काय काय बोलत असतात. तुम्ही काय काळजी करू नका. माझी एकच विनंती आहे, 5-7 दिवस राहिलेत, फार दिवस राहिलेले नाहीत. आता सगळ्यांचा उत्साह असतो, सगळे इकडे तिकडे फिरत असतात, एवढे कार्यकर्ते आज इथे आलेत. माझी विनंती राहील की आज नंतर गाव सोडू नका, नाही तर फोन करणार, अरे परंड्यात काय चाललंय रे, अरे तुला काय करायचं आहे, तू भूममध्ये आहे ना, तू तिकडेच बसायचं. आपल्या कार्यकर्त्यांना भारी उत्साह असतो. नाही माझ्या मतदारसंघात असं असतं, अरे दादाची गाडी डावीकडे जाणार होती, उजवीकडे वळली, दादा कुठे गेले रे? तुला काय करायचं, दादा कुठे गेला? तू आता 8 दिवस गप, इलेक्शनचं काम कर. एकदा झालं की मी तुला व्हिडिओ पाठवते, दादाची गाडी कुठे गेली, तू काय काळजी करू नको. माझ्या मतदारसंघात तर रूल असतं, तो इथला इथे दिसला की मी पकडते, तुझं काय काम रे इकडे? नाही ताय असं चालू, असंच कशाला, असं कसं नाही चालायचं. आता पुढचे किती दिवस राहिले, 6-7 दिवस आपला बूथ सोडायचा नाही.
स्लिपा वाटल्या का? अजून वाटायचे आहेत, वेळ आहे अजून. उद्यापासून व्यवस्थित स्लिपा वाटा प्रत्येक जण घराच्या बाहेर. आता राहुल दादा तर येणारच आहे. राहुल दादाचे आपल्या एका मताने काय फरक पडणार आहे? आपल्या एका मताने राहुल दादाचा लीड कमी होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला दादाला किती मताने निवडून आणायचे? अरे थोडा बडा सोचो. 50,000 काय? मागच्या वेळेस किती निवडून आला होता? त्याच्या आधी 22, 6, 13. आता किती देणार सांगा मला? चला, हे तर सोपी सीट आहे, हे तर पासच आहे, डिस्टिंक्शन मध्ये यायचंच आहे, काय राहिलं नाही, विरोधकाचं काय कामच नाही. आणि असली भाषणे केल्यावर कोण मतदान करणार? तुम्ही मला सांगा कितीनी देणार महिला? एक गठ्ठा देणार का नाही? एक? अरे देखो असं पाहिजे, आमची महिलाच बोलली शेवटी, 1,00,000 बघितलं का? व्हेरी गुड, असंच पाहिजे. महिलांनी जर ठरवलं आणि एक सांगून जाते, आजपासून स्वयंपाक करायला घरी येते ना, तेव्हा भाकरी टाकतं का? काय करतं घरी संध्याकाळी? भाकरी का चपाती? भाकरीच ना. मग भाकरी थापता थापताना नवरा आणि मुलगांसमोर बसलेले असतात ना, भाकरी थापताना थापताना रोज आपलं गोड गोड शब्दात 8 दिवस म्हणायचं. ते राहुल दादाचं बघा घड्याळ, जरा राहुल दादाचं घड्याळ बघा, थापत थापत थापत. ते नवरा 8व्या दिवशी जाईल का बघणार नाही, ती घड्याळच बघेल तर म्हणेल घरातली कटकटच संपत नाही माझी. आपलं भाकरी थापता थापता, मला माहितीये मी नवऱ्याला जेव्हा काय हवं असते ना असंच करते, हळूहळू रोज थोडं थोडं थोडं. काय दाद देत आहेत महिला, सगळी माझी स्ट्रॅटेजी तुमची सेम स्ट्रॅटेजी दिसते आपली संसारात. हे वैशालीला शिकू नका, आपण मुलाच्या बाजूची आहेत ना, तर आपली वैशाली आपल्या सगळ्या आयडिया चोरेल इथल्या. आपण मुलाकडची आहोत इकडे, वैशाली आपलं बाहेरचं पार्सल इकडे. नाही तर आपल्या भावाला रोज त्रास देईल काहीतरी सांगून 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 रोज कानात. पण महिलांनी हे सगळी जबाबदारी हातात घेतली पाहिजे, कारण 15 वर्ष स्वतःचं घर दार सोडून या मुलाने ह्या भागाची जी सेवा केली आहे ना, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि एक आदर्श आमदार कसा असावा? तर तो राहुल मोटेसारखा असावा, याचं काम मी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे पुढचे 8 दिवस डोळ्यात तेल घाला, रात्र वैर्याची आहे. आता वैरी कोण? माझं पहिले इलेक्शन होतं 2009 ला, तेव्हा सगळे मला म्हणायचे रात्र वैर्याची येत आहे. म्हटलं वैरी कोण? समोरचा. तर म्हटलं त्याला वैरी कशाला म्हणायचं? आपली फक्त वैचारिक अरे कशाला वैरी द्यायचं नाव द्यायचं? मग मी माझ्या वडिलांना विचारलं, सगळे कार्यकर्ते म्हणतायत रात्र वैर्याची, आपण सुसंस्कृत लोक आहेत, आपण त्याला वैरी का म्हणते? वडील म्हणले गबस तुला माहिती नाही, नंतर सांग. मी दादाकडे गेले, म्हटलं दादा हे सारखे म्हणतायत रात्र वैर्याची आहे, रात्र वैर्याची आहे, काय बोलते? म्हणले गबस तुला काय करायचं मी बघतो. म्हटलं अरे तू बघशील खरंय, मला माहिती आहे, पण मला कळू तर दे काय. मग दादा म्हणलं रात असं असतं सुप्रिया, काही काही ठिकाणी ना ज्यांना असे पैशाची मस्तीवाले आहेत ना आपले आलेले पाहुणे, त्यांच्या पद्धतीत हे लोक असं करतात रात्र वैर्याची म्हणजे रात्री बिर्याणीचं जेवण आणि नको नको ते गावात येतं. आणि जे नको येतं ना त्याचा सगळ्यात जास्त त्रास महिलांना होतो. त्यामुळे बिलकुल गावात येऊ देऊ नका, तुम्ही सगळ्यात हे का रात्र वैर्याची आहे. हे वैरी येतील नको नको ते घेऊन जातील. नवऱ्याला सांगायचं गरम भाकरी ठेवते तू बस इकडे घरातच, आज नको जाऊ बाहेर कुठे. त्याच्यामुळे रात्र वैर्याची आहे. सगळ्या पुरुष कार्यकर्त्यांनी पण लक्ष ठेवा, हे बऱ्याच चाललेलं असतं गावांमध्ये, ते अजिबात येऊ द्यायचं नाही. आपला सुसंस्कृत मतदारसंघ आहे, डोळ्यात तेल घालून बसा आणि मतदानाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं पवित्र मत, हे 3 नंबरला राहुल मोटेंचा घड्याळ आहे, त्या घड्याळाच्या शेजारचं चिन्ह बांधून मोठ्या संख्येने आशीर्वाद द्या. 5 वर्ष हा मुलगा तुमची सेवा जशी 15 वर्ष करत राहील आणखीन 5 वर्ष करीन, हा शब्द तुम्हाला देते. एक अतिशय सुशिक्षित सुसंस्कृत उत्तम आमदार पुन्हा एकदा तुमच्याकडून या. आणि भूम परांड्यांची आन बान आणि शान ही महाराष्ट्रात मोठ्या ताट मानेने उभी करा, एवढीच नम्र विनंती करायला आले. मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला प्रेमाने. कोणाचा विजय बोलतोय? राहुल भैयांचा. मग जरा जेवला नाही मला माहितीये, मी पण नाही जेवले. जरा जोरदार उद्या ना घोषणा, राहुल भैयांचा. एकच वादा. मला अजित दादाची सवय, चुकून मीच अजित दादा म्हणायची इथून.
काल मी एका ठिकाणी प्रचाराला गेले होते, ते म्हणले एकच वादा, तिथे म्हणायचं होतं संग्राम दादा, मी चुकून माईकवर म्हणले अजित दादा, तो म्हणला नाही नाही संग्राम दादा, कारण ती संग्राम चोपट्यांच्या प्रचाराला गेले होते. पण आज एका अतिशय प्रेमाच्या खेळे असं वाटतंय की जणू काय माहेरीच कार्यक्रमाला आले असं चाललंय आज आपलं. त्यामुळे आज तुम्ही आलात आदरणीय पवार साहेबांवर 50 वर्ष या भागाने जे प्रेम केलं, संघटनेला जी ताकद दिली, याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या समोर नतमस्तक होऊन माझ्या या भावाला मोठ्या संख्येने मतदान करून आपण मुंबईला पाठवा एवढीच नम्र विनंती करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. आज या ठिकाणी माननीय आमदार राहुल भैया मोटे यांच्या प्रचारार्थ आपण ज्या माता भगिनी आणि वडीलधारी युवक मित्र बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परंडा वाशी आणि आमदार राहुल भैया मोटे यांच्या वतीनं आपण सर्वांचा आभार मानतो. आणि प्रत्येक गावातील कार्यकर्त्याला नम्र विनंती आहे, माता आपल्या बरोबर आलेल्या महिला भगिनींची आपण नाश्ता पाणीची अल्पोपहाराची सोय बालाजी मंगल कार्यालय इथे केलेली आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या महिला गाडीत बसून शिस्तीत त्या ठिकाणी आपापल्या महिलांच्या गाड्या व्यवस्थित बालाजी मंगल कार्यालयापर्यंत पोहोचतील याची प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या गावातील कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी. पुरुष मंडळीला विनंती, अगोदर महिलांची तिथे सोय केलेली आहे, महिलांची सोय झाल्यानंतर आपली सोय केली जाईल.